सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आवाजाच्या पातळीची मर्यादा सांभाळली जावी तसंच गणेशोत्सवात रात्री दहा वाजेपर्यंत ध्वनी यंत्रणा सुरू ठेवता येईल अनंत चतुर्दशीसह उत्सवातील चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनी यंत्रणेला परवानगी असेल या नियमावलींचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होईलच असं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्पष्ट केलं गणेशोत्सवात कायद्याचं पालन व्हावं याबाबत प्रबोधन करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी गेल्या तीन आठवड्यापासून प्रयत्न सुरू केले आहेत पर्यावरण अधिकारी स्थानिक प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी मंडळांचे प्रतिनिधी आणि साऊंड असोसिएशनचे प्रतिनिधी यांना एकत्र करून आवाजाच्या मर्यादेची तपासणी केली जात आहे ध्वनी पातळीचे सॅम्पल कसे घेतात कारवाई कशी होते ध्वनी प्रदूषणाबाबत होणारी शिक्षा याबाबत कोल्हापूर पोलिसांकडून प्रबोधन केलं जातं आहे यावर्षीचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असला तरी ध्वनी मर्यादेचं उल्लंघन झाल्यास कारवाई अटळ असल्याचं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं परंतु जर डेसिबल लिमिटच्या वरती जर कोणी कुठल्याही मंडळांनी जर लावलं तर त्याच्यावरती शंभर टक्के ही होणार आहे आत्तापर्यंत जो आमचा इतक्या मंडळांशी जे बोलणं झालेलं आहे त्यांच्याशी चर्चा कंटिन्युअसली सुरू आहे त्यामध्ये बऱ्याच मंडळांनी पोलिसांनी केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे कोल्हापूरमध्ये दहीहंडी उत्सवसुद्धा मोठ्या प्रमाणात होतो त्याच्या सुद्धा अशाच प्रकारे मोहीम केलेली होती जिल्ह्याच्या विविध ठिकाणी आणि कोल्हापूर शहरातसुद्धा जी दहीहंडीचे पूर्ण स सेलिब्रेशन झालं त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल तर सर्व जे स्पीकर साऊंड सिस्टीम होत्या त्या बरोबर दहाच्या वाजता सर्व बंद झालेल्या होत्या त्यासोबतच त्या दोन टॉप आणि दोन बेस या प्रमाणामध्ये त्या सुरू होत्या आणि त्यांची लिमिट डेसिबल लिमिटच्या आतमध्ये असल्यामुळे कुठलीही आम्हाला तशी कारवाई करण्याची गरज पडली नाही असच आम्हाला अपेक्षित आहे केंद्र आणि राज्य शासन हरिदलाबाद सर्वोच्च आणि उच्च न्यायालय या सर्वांनी आखून दिलेले नियम किंवा कायदे बदललेले नाहीत त्यामुळं कायद्याला अधीन राहूनच जिल्हा प्रशासन काम करत असल्याचं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितलं पोलीस किंवा जिल्हा प्रशासनाचा डॉल्बीला विनाकारण विरोध नाही मात्र लहान मुलं वृद्ध दिव्यांग आणि गर्भवती महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन सार्वजनिक मंडळांनीच डॉल्बीचा हट्ट धरू नये अशी प्रशासनाची अपेक्षा आहे